आज आपण आळूच्या पानांची भजी बनवणार आहोत। खूप एकदम क्रिस्पी होतात, भजी खुसखुशीत होतात। आळूच्या वड्या खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा। आवडली तर लाईक करा, शेअर करा। नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आजच्या रेसिपीचा व्हिडिओ आपण अवश्य पहा। रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आज आपण आळूच्या पानांचे भजी बनवणार आहोत। त्यासाठी मी हे माझ्या गार्डनमधील आळू घेतलेले आहेत, ताजे फ्रेश आहेत एकदम। तर आपण आता हे आळू कसे कट करायचे बघूयात। हा देठ आहे, या देठाच्या ह्या शिरा काढायच्या आहेत। थोडंसं कट करून घ्यायचं देठ आणि शिरा निघत असतील तर त्या काढायच्या, जून देठ असतील तर अवश्य काढायच्या। हा एक कोवळी पानं आहेत, यांना जास्त नाही आहेत शिरा, तरी देखील आपण काढून घेऊयात। आणि मधून एक कट घ्यायचा आहे, एका पानाचे दोन भाग करायचे आहे। आणि आपण पुन्हा एकदा फोल्ड करून छोटे छोटे काप, आपल्याला ज्या जेवढ्या पण आकाराचे भजी हवे आहेत तेवढे काप करून घ्यायचे आहेत पानांचे। या हे पहा, असं फोल्ड करून कट करून घ्यायचे आहेत। आणि दोन दोन पानं एका वेळेला घ्यायची आहेत भजी करताना। आपण तर पहिल्यांदा आपण अशी एक पानं कट करून घेऊया। आणि भजी करताना अशी सरळ उलटी बाजू आतमध्ये घ्यायची आहे, सांगेन मी तुम्हाला नंतर। तर अशा प्रकारे आपण आता ही सर्व पानं कट करून घेऊयात। शिरा काढून घेतलेले आहेत मी, मध्ये एक कट द्यायचा आहे आणि दोन भाग करून अशी ठेवायची आहेत पानं भजी करताना। आपण सरळ बाजू वरती खाली आली पाहिजे, तर असे आपण आता हे कट करून घेऊयात। आळूची पानं आपण कट करून घेणार आहोत। तर त्यानंतर आपण आता पीठ बनवायचं आहे। मी हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे 3 चमचे। अंदाजाने घ्या, तुम्ही किती पानं घेणार त्याच्यावर अवलंबून राहील पीठ किती घ्यायचं। तर मी 3 चमचे डाळीचं पीठ जर घेत असाल तर तुम्ही मैदा 1 चमचा घ्यायचा आहे। तर हा मैदा मी 1 चमचा घालणार आहे। आता तो चांगला मिक्स करूयात, ह्यामध्ये दोन्ही पिठं मिक्स करूयात। आणि आपण आता यामध्ये ड्राय मसाले घालणार आहोत। तर त्यामध्ये मिरची पूड मी छोटे 2 चमचे घालते। त्यानंतर हे 2 चमचे मी तिखट घातलेलं आहे, मी लाल तिखट मिरची पूड। मीठ घालायचं आहे चवीपुरतं। धनेपूड घालायचे 1/2 चमचा। थोडीशी हळद घालायची आहे। धने जिरे पूड घालायचे थोडी थोडी। थोडासा हिंग घालायचा आहे आणि खायचा सोडा एकदम चिमूटभर घालायचा आहे। हा हिंग मी थोडा घालते, खायचा सोडा एकदम चिमूटभर घालायचा आहे। हा पहा। आणि आपण आता हे पाण्यामध्ये मी भिजवून घेऊया। चवीसाठी कोथिंबीर थोडी घालायची आहे। थोडं थोडं पाणी घेऊन आपण ते भजीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे। एकदम पाणी ओतू नका, थोडं थोडं पीठ पाणी ओता। जास्त पातळही नाही करायचं आणि घट्टही नाही, असं मीडियम करायचं आहे आपल्याला पीठ। जास्त पातळ झालं तर एकदम पातळ होतील भजी, एकदम म्हणजे त्या पानांना पीठच लागणार नाही। आणि घट्ट केले तर कडक होतील, खुसखुशीत होणार नाहीत। त्यामुळं हे मीडियम करून घ्यायचं आहे। तर आता आपलं हे भजीचं पीठ तयार आहे। आपण हे 10 ते 15 मिनटासाठी असं झाकून ठेवायचं आहे। हे पहा, असं कन्सिस्टन्सी अशी हवी पाहिजे। तर आपण हे 10 ते 15 मिनटासाठी झाकून ठेवूया। आपण हे 10-15 मिनिट झाकून ठेवले होते। आता आळूची पानं खाल्ल्यानंतर काय काय आळू हे घशामध्ये खवखवतात, त्यासाठी एकतर तुम्ही लिंबू घाला नाही तर चिंचेचा कोळ घाला। तर मी एकदम 1/2 लिंबू घातलेला आहे, म्हणजे 1 चमचा लिंबूचा रस घालायचा आहे। आणि आपण आता ते पुन्हा हलवूया, मिक्स करूया आणि भजी करायला घेऊया। भजी करताना आळूची पानं कशी धरायची ते मी दाखवते आपल्याला। आता आपण भजी करताना ही पानं अशी धरायची आहेत, सरळ बाजू वरती आणि खाली करायची आहे। आणि
पीठामध्ये बुडवून आपण ते तळायचे आहे। असे नाही बाहेर उलटी बाजू बाहेर नाही करायची, तर सरळ बाजू वर खाली करून भजी बनवायचे आहे। तर आपण आता तेल तापलेलं आहे, आपण भजी बनवूयात। हे पहा असे भजी दोन दोन पानं घेऊन तेलामध्ये सोडायचे आहेत, एकदम क्रिस्पी होतात, कुरकुरीत होतात, तुम्ही अवश्य करून पहा। तर आपण आता हे भजी पहिली बॅच घातलेली आहे भजीची, पाहू शकता आपण। आता उलटूयात भजी, आपण मीडियम गॅसवर भजी तळायची आहे। तुम्ही जर गॅस मोठा ठेवला तर लाल होतील आणि कच्चे राहतील आणि कुरकुरीत होणार नाहीत, क्रिस्पी होणार नाहीत। तर बघा हे भजी कसे टम फुगलेले आहेत, वाव, बघितल्यानंतरच समजतं टेस्ट कशी असणार ते। तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते तुम्ही अवश्य सांगा। तुम्हाला जर आवडली तर रेसिपी लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। चला तर मग अशा प्रकारे आपण हे आळूच्या पानांचे भजी करून घेऊयात। आपली ही पहिली बॅच आत्ता झालेली आहे, आपण आता दुसरी बॅच घालूयात आणि अशा प्रकारे आपण क्रिस्पी भजी तळून घेऊयात। मी आता ही दुसरी बॅच घालते भजीची आणि सर्व भजी अशा प्रकारे आपण आता करून घेणार आहोत। मंद गॅसवर भजी तळायचे आहेत, त्यामुळे क्रिस्पी होतात। चला मग अशा प्रकारे आपण हे तळून घेऊयात मंद गॅसवर आणि नक्कीच चांगले होणार भजी तुमचे। भजी कसे टम्म फुगतात पहा, अगदी बटाटा भजी जसे बाहेर विकतचे असतात तर त्याप्रकारे हे भजी होतात, छान असे फुगतातसुद्धा आणि चवीला देखील छान होतात। तर आपण जे ड्राय मसाले घातले ते तुम्ही अवश्य घाला, काही स्किप करू नका त्यामध्ये। फक्त लिंबूच्या ऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ घातला तरी चालतो। हे पहा कसा फुगलेला आहे हा भजी, सगळे भजी असे फुगतात आणि एकदम छान होतात। आपले हे भजी तयार आहेत, आपले आळू भजी। हे पहा कसे फुगलेले आहेत टम्म, आणि हा मी मोठा केलेला आहे भजी। हे पहा मस्त झालेले आहेत, क्रिस्पी।